हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीस किचन। आज आपण मुलांच्या आवडीची चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी बघणार आहोत आणि ही चीज गार्लिक ब्रेड एकदम पिझ्झा टाईप बनते आणि मुलांना तर फार आवडते। तर ही रेसिपी एकदम सोपी आहे बनवणं आणि मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी देऊ शकता। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून जेवढं बटर घेतलेलं आहे बघू शकता। तर यामध्ये आता आपण हे मी 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते मी असे लसणीचा जो चॉपर येतो ना त्यामध्ये असे मी बारीक चॉप करून घालते। पण तुम्ही ह्या एकदम किसणीवर बारीक किसलं तरी चालेल जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर। तर बघू शकता इथे मी 5 लसणीच्या पाकळ्या एकदम बारीक चॉप करून घातल्या यामध्ये। तर लसूण जास्त घालायची नाही ना, तर तिखट थोडंसं लसणीचा टेस्ट येतो। तर आता बघू शकता यामध्ये मी 1 टेबलस्पून जेवढी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 टेबलस्पून चिली फ्लेक्स घातले, 1/2 टेबलस्पून मी इथे ऑरगॅनो घातलेला आहे। आता हे जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ 1 चमच्याने। तर बघू शकता बटरमध्ये आपण हे जे मिश्रण आहे सर्व ते मिक्स करून घेऊ। तर असं मी व्यवस्थित बघू शकता मिक्स करून घेतलं, म्हणजे ते हे आपल्याला ब्रेडवर लावण्यासाठी हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी असं मिक्स केलं, आता हे बाजूला ठेवून देऊ। तर इथे मी ब्रेडचे 2 स्लाईस घेतलेले आहेत, तर असे मी स्लाईस घेतले, त्यावर चीजचा 1 स्लाईस घेतला तो ठेवला असा, आणि वरून असं चिली फ्लेक्स थोडेसे असे स्प्रेड केले आणि ऑरगॅनो थोडासा स्प्रेड करायचा आहे। तर इथे मी व्यवस्थित असे कॉर्नरपासून चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो असे स्प्रेड करून घेते। आता ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रेड झाल्यावर दुसरा जो ब्रेड होता तो यावर कवर करून घेऊ। तर मी असं ठेवून दिला आणि आता वरून आपण जे मिश्रण करून घेतलेलं होतं बटरचं ते आपण याला स्प्रेड करून घेऊ। तर बघू शकता असं नाईफच्या साह्याने असं व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं। एका साईडनेच मी आता लावून घेते, नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला ज्यावेळी तव्यावर सेकणार त्यावेळी आपण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर मी हे एका साईडला लावून घेतलं। तर आता आपण हे बनवण्याच्या प्रोसेसकडे जाऊ। तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर मी बटर वगैरे काही लावलं नाही। तर ज्या बटर वगैरे साईडला लावलेलं आहे ती साईड अशी पलटी करून घ्यायची। तर बघू शकता मी अशी त्या साईडने मी तव्यावर ठेवून दिलं। गॅसचा फ्लेम थोडा लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरच आपल्याला वरच्या साईडने सुद्धा असं बटर जे आपण बनवून घेतलं ते असं स्प्रेड करून घ्यायचं। तर बघू शकता असं मी व्यवस्थित स्प्रेड करून घेते। तर बघू शकता बटर मी व्यवस्थित दुसऱ्या साईडने सुद्धा स्प्रेड करून घेतलं। आता हे शेकण्यासाठी 1-5 मिनिटं ठेवून दिलं। आता 5 मिनिटानंतर आपण असं पलटी करून घेऊ। तर बघू शकता अशी मी परतवून घेतलं असं। आता दुसऱ्या साईडने सुद्धा 5 मिनिटं असं शेकून घेऊ लो फ्लेमवर। तर बघू शकता मस्त असा वरच्या साईडने गोल्डन कलर आलेला आहे। तर आता दुसरी साईड सुद्धा परतून घेऊ। तुम्हाला जर जास्त क्रंची असं लागत असेल किंवा जास्त शेकवायचं असेल तर हे तुम्ही जास्त असं शेकवू शकता। तर बघू शकता मस्त आपला चीज गार्लिक ब्रेड बनवून तयार झाला। तर असंच मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। तर बघू शकता एका साईडने मी असं ठेवून दिलं। आता हे आपण 5 मिनिटं असंच लो फ्लेमवर ठेवून देऊ आणि जे बटरचं जे मिश्रण आहे ते आपण असं वरून लावून घेऊ। तर बघू शकता मी व्यवस्थित असं बटरचं मिश्रण लावून घेतलं आणि 5 मिनिटानंतर असं पलटून घेतलं। तर बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे। तर दुसऱ्या साईडने सुद्धा बघू शकता छान असा जो कलर आला आणि मस्त असं चीज गार्लिक ब्रेड आपलं बनवून तयार झाला। तर हे तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या, त्यांना फार आवडेल। तर बघू शकता एकदम झटपट आणि इझी अशी रेसिपी आहे। मी तुम्हाला एक कट करून दाखवते बघू शकता, आणि हे टेस्टला तर एकदम पिझ्झासारखी लागते आणि मुलांना तर पिझ्झा फार आवडतो। सेम टेस्ट हा इथे चीज गार्लिक ब्रेडला भेटतो। तर हीच रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मुलांना सर्व करा आणि तुम्हीही खा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची ही मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।